पाणीसाठी कोणीच अधिकारी आलेला नाही, आज कोणी आवाज उठवायला तयार नाही, पण तुपकर साहेब वेळोवेळी आम्हाला सहकार्य करता. हे बघा कार्यालया मक्याला, पराडीला बघा, पराडीला पण माल काहीच नाही. पराडीला 3 खतं होऊन 5-5, 6-6 फवारे होऊन काहीच नाही आमच्या हाती लागून राहिलं. याच्यासाठी कोणी काही बोलायला तयार नाही. ज्याचं सरकार चालू आहे ते सरकार बनवायच्याच तालात आहे. याचा गट त्याचा गट त्या गटागटात आम्हाला खलास व्हायचे कामं आलेले आहे. शेतकऱ्याविषयी कोणी बोलायला तयार नाही, फक्त घोषणाबाजी चालू आहे. इथले पैसे जाहीर झाले, तिथले पैसे झाले. प्रत्यक्ष पाहता कोणीही कास्तकाराला रुपया पण मदत केली नाही कोळीमोर भावाने. फक्त सरकार बनवायचं, आपलं आपण कोळी साधेची हेच चालू आहे. शेतकऱ्याविषयी काहीच चाल नाही, मलमपत्ती चालू आहे. फक्त डोक्ष्याला लागलं तर खपायला पट्टी, खपायला लागली तर पायाला पट्टी. आज खामगाव तालुक्यातल्या निपाणा गावामध्ये मी आलेलो आहे. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं सोयाबीन, कापूस आणि मक्याचं नुकसान झालेलं आहे. मी आज या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करायला आलो. या शेतकरी यांच्या शेतामध्ये मी आहे. प्रत्यक्ष प्रचंड वाईट परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळं आता या मक्याला असे कोंब आलेले आहेत आणि हा मका पूर्ण आता हातातून गेलेला आहे. कापसाची सुद्धा हीच अवस्था आहे आणि सोयाबीन तर पूर्ण झोपलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सगळं जे काही पीक हातात आता येणार होतं हे पीक हातातून गेलेलं आहे. सरकार मात्र मशगूल आहे. अजूनही पंचनाम्याचे आदेश सरकारने काढलेले नाहीत. तहसीलदारांना किंवा खालच्या लोकांना बोलायला गेलं तर ते म्हणतात आम्हाला पंचनाम्याचे आदेश नाही. पण आपत्ती कायद्यानुसार नुकसान झालं तिथं पहिले पंचनामा केला पाहिजे. मी सरकारला सांगतो की ताबडतोब सरसकट हे पंचनामे करा आणि विनाअट विना विलंब हेक्टरची मर्यादा न टाकता सरसकट हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई आम्हाला द्या. आणि जर का सरकारने शेतकऱ्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र 5 नोव्हेंबरपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे. 6 नोव्हेंबरला आम्ही बुलढाण्याला प्रचंड असा एल्गार मोर्चा नुकसानग्रस्त सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा काढणार आहोत. सरकारने ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांचं आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा.